नमः शिवाय जन्म हा अखेरचा श्री सिद्धांत शिखामणी ग्रंथावरील आशीर्वचने श्री काशी विश्वाराध्य ज्ञानसिंहासनादीश्वर काव्य सर्वदर शनतीर्थ वेदांतचार्य विद्यावारिधी विद्यावाचस्पती श्री 1008 जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी की जय जंगमवाडी मठ श्री क्षेत्र काशी। जगद्गुरु रेणुकाचार्यांनी अगस्त्य मुनींना हा सिद्धांत उपदेशला अशी ग्रंथकार्याची धारणा आहे। या ग्रंथात पहिल्या चार परिच्छेदात ग्रंथाची पूर्वपीठिका व्यक्त झाली आहे, तिचाच आपण आता विचार करणार आहोत। प्रारंभी शिवस्तुती आणि शक्तिस्तुती केलेली आहे। पहिला परिच्छेद स्वर्ग मृत्यू आणि पाताळ हे तीन लोक म्हणजे त्रैलोक्य होय। या त्रैलोक्याचे आणि त्याच्या वैभवाचे म्हणजे सर्व चराचर सृष्टीचे चित्र काढायचे झाल्यास त्यासाठी केवढा मोठा पट लागेल। या विश्वापेक्षा मोठे एकच तत्व होय, ते म्हणजे शिव। म्हणून या श्लोकात त्रैलोक्य वैभवाचे विशाल चित्र काढण्यासाठी आधारभूत असलेली भिंत म्हणजे शिव होय असे म्हटले आहे। अशा शिवाला नमस्कार केला आहे। पृथ्वी आप तेजवायू आणि आकाश ही पंचमहाभूते होत। पंचमहाभूतापेक्षा व्यापक असणाऱ्या परमात्म्याला वेदांती ब्रह्म असे म्हणतात। ब्रह्म म्हणजे सर्वात मोठे सर्वव्यापक असे तत्व। अशा जगाच्या मूलकाला परशिवाला माझा नमस्कार असो। या ठिकाणी परशिव ब्रह्म आणि जगत यांच्यातील संबंध स्पष्ट करून परशिवाला नमस्कार केला आहे। महासागरावर जशा लाटा आणि बुडबुडे असतात त्याप्रमाणे शिवब्रह्म हा महासागर असून विश्वातील 36 तत्व म्हणजे त्यावरील लाटा आणि बुडबुडे आहेत अशी भूमिका येथे घेतलेली आहे। 36 तत्वाचा समूह पुढील प्रमाणे 5 शुद्ध तत्व शिव शक्ती सदाशिव ईश्वर शुद्ध विद्या 7 शुद्धाशुद्ध तत्व माया कला विद्या राग काल नियती पुरुष 24 अशुद्ध तत्वे प्रकृती महंत अहंकार मन श्रोत्र त्वक चक्षु जिव्हा घ्राण वाक पाणी पाद पायू उपस्थ शब्द स्पर्श रूप रस गंध आकाश वायू अग्नी जल पृथ्वी। परशिव असा प्रकाश आहे की ज्याच्या प्रकाशाने हे सर्व जग उजळून जाते। परशिव असा आनंद आहे की ज्याच्या आनंदाने सर्व जग सुखी आणि आनंदी होते। सत्वरजतमया त्रिगुणांच्या पलीकडे असलेल्या वैभवसमान अशा परशिवाला माझा नमस्कार असो। परशिव हा शक्तियुक्त आहे, म्हणजेच तो शक्तिविशिष्ट आहे। शिवापासून शक्ती आणि शक्तीपासून शिव विलग करता येत नाही। विमर्शशक्तीने परशिव सदाशिवतत्वापासून पृथ्वी तत्वापर्यंत सर्व तत्वाचा विकास करतो। अशा निर्मल आणि शांत स्वरूप शंभूला माझा नमस्कार असो। परशिवाला कोणताही आकार नाही, तो निराकार आहे। त्याला कोणताही अवयव नाही, तो निर्वय आहे। असे असले तरी आपल्या भक्तावर अनुग्रह करण्यासाठी तो स्वच्छेने दिव्य देह धारण करतो। आपल्या इच्छाशक्तीने त्रैलोक्याची निर्मिती करतो। अशा अंबेसह असणाऱ्या शिवाला नमस्कार असो। परशिव हा स्वभावता सर्व विश्वाचा स्वामी आहे। त्याच्या ठिकाणी सहजपणे सर्वश्रेष्ठ स्वामीतत्व वास करते, विराम पावते। अशा त्रिशूलधारी महादेवाला नमस्कार असो। परशिवाच्या ठिकाणी अविनाभाव संबंधाने शक्ती वास करते, त्या शक्तीची स्तुती या ठिकाणी केली आहे। शास्त्रपरंगत विद्वान जिला सर्व जगताचे मूल कारण म्हणतात, जी शिवाची सहधर्मचरणी आहे अशा परशिवाला म्हणजेच पार्वतीला मी नमस्कार करतो। परशिव हा सर्वश्रेष्ठ आहे, त्याला नामरूप नाही, परंतु शक्तीच्या योगाने त्याला नामरूप प्राप्त झाले आहे। अनामाला नाम आणि अरूपाला रूप देणाऱ्या अशा मायारूप परशिव शक्तीला माझा नमस्कार असो। परशिवापासून सर्वप्रथम प्रकट झाली ती शांतितोर कला, या कलेपेक्षा शक्ती श्रेष्ठ आहे। निवृत्ती प्रतिष्ठा विद्या शांततीत शांत्यतितोत्तर अशा 6 कलांना जन्म देणारी कल्याणकारक आणि सर्व मंगल अशी जी शक्ती, तिला माझा नमस्कार असो। शक्ती इच्छाशक्ती ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती अशी त्रिविध रूपात प्रकट होऊन सर्व विश्वाला प्रकाशित करते। परमानंद ज्ञानाचा प्रवाह असलेल्या त्या शक्तीला मी नमस्कार करतो। प्रत्येक जीवात्म्याला अमरतत्वाचा ध्यास असतो, त्यांना अमृतत्व हवे असते। यासाठी जे भक्त शरण येतात त्यांना शक्ती उत्तम ज्ञान प्रदान करते। शिवाचे मन रमविणाऱ्या त्या शक्तीला मी अहर्निश वंदन करतो।
श्री सिद्धांत शिखामणीचे रचनाकार शिवयोगी शिवाचार्यांच्या कुल परंपरेचे आणि गुरु परंपरेचे वर्णन सुरू होते. ग्रंथकार शिवयोगी शिवाचार्यांच्या वंशात पूर्वी सदाचार संपन्न शिवज्ञानाचा महासागर असे शिवयोगी नावाचे प्रसिद्ध योगी पुरुष होऊन गेले. मूळ पुरुष शिवयोगाची वाणी श्रवण केल्यावर भक्ताच्या मनात पूर्णचंद्राच्या दर्शनाने सागराला भरती यावी तशी भक्ती उचंबळून येत असते आणि सर्वाची मने चंद्रप्रकाशात उमलणाऱ्या कुमुदीप्रमाणे प्रफुल्लित होत असते. त्या शिवयोगाच्या वंशात निर्मल मोत्यासारखा शिवयोगात श्रेष्ठ असा मुद्धदेव नामक आचार्यांनी जन्म घेतला. मुद्धदेव म्हणजे संतोष देणारा. जे प्राणी त्यांना शरण जात अशांना मुद्धदेव ज्ञानोपदेश करून संतुष्ट करीत असत म्हणून त्यांचे मुद्धदेव हे नाव अन्वर्थक होते. या मुद्धदेवाला सिद्धनाथ नामक पुत्र होता. तो अत्यंत शांत पवित्र शिवस्वरूप शिव सिद्धांतांचा निर्णय करणारा एक महान आचार्य होता. सिद्धनाथ हा वीरशैवाचा मुकुटमणी आहे. तो सदाचार संपन्न आहे. शिवज्ञानाचा महासागर आहे अशी त्याची प्रशंसा त्यावेळी केली जात असे. सिद्धनाथाच्या ज्या कुलात जन्म झाला होता तो कुल अत्यंत आदर्श होते. सज्जनांनी आचरण करावे अशा आचारांचा उगम त्या कुळात झालेला होता. अशा आचार संपन्न कुळात सिद्धनाथाचा जन्म झाल्यामुळे त्याच्या अंगी निर्दोष अशी शिवभक्ती दृढ झाली होती. वीरशैव शिवाचार्याचे मुकुटमणी अशा सिद्धनाथ शिवाचार्यांना शिवयोगी नावाचा पुत्र झाला. सागरापासून जन्मलेल्या चंद्र ज्याप्रमाणे आपल्या जन्मदात्या सागराला आनंदित करतो त्याप्रमाणे शिवयोगी आपल्या पित्याला सिद्धनाथाला आनंददायक ठरला. शिवयोगी शिवाचार्याला सतचित आनंद स्वरूप आकाशाप्रमाणे सर्वव्यापक अशा परशिवाचा साक्षात्कार झाला असल्यामुळे त्याचे शिवयोगी नाव यथार्थ होते. त्याला शिवगमाचे परिपूर्ण ज्ञान असल्यामुळे त्याच्या कीर्तिरूपी फुलाचा सुगंधदाही दिशात दरवळत होता. शिवयोगी हे शिवगमांचे संपूर्ण ज्ञाते आहेत अशी त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली होती. सूर्य ज्याप्रमाणे अंधकाराचा नाश करतो त्याप्रमाणे शिवयोगी शिवाचार्यांनी बौद्ध आदी नास्तिक मतांचे खंडन करून सनातन अशा शिव सिद्धांतांचे रक्षण केले. चंद्र चांदण्यामुळे शोभायमान दिसतो त्याप्रमाणे शिवतत्व ज्ञानाच्या चांदण्याने शोभणारे शिवयोगी शिवाचार्य श्रेष्ठ अशा वीरशैवांनाही धर्म मार्गाचे मार्गदर्शन करीत असत. शिवयोगी शिवाचार्यांनी कामिगमापासून वातुलागमापर्यंत 28 शैवगमाच्या आणि सर्व शैव पुराणाचे साक्षेपण अध्ययन केले. वेदमार्गाचा विरोध न करता शिवाचार सिद्ध करण्यासाठी कुमार्गाचे निराकरण करण्यासाठी आणि विवेकी लोकांना संतुष्ट करण्यासाठी वीरशैवांचे सर्वस्व असलेले सर्व अर्थ स्पष्ट करणारा निर्दोष असा निर्मल मनस्क सज्जनांना आदरणीय असलेला असा शिवद्वैत सिद्धांत विवरून सांगितला. हा शिवद्वैत सिद्धांत सर्व आगमांत आणि शैव पुराणामध्ये सांगितला असून तो पूर्वी शिवाने पार्वतीला आणि षडाननाला सांगितला आहे. शिवसंप्रदायात प्रसिद्ध असलेले महिमाशाली शिवगणांचे अधिपती अशा महात्मा रेणुकाचार्यांनी हाच सिद्धांत पुन्हा पृथ्वीवर अगस्त्य ऋषींना सांगितला. पिंडस्थलापासून ज्ञानशूल शून्यस्थलापर्यंत अशा एकूण 101 स्थलापर्यंत विखुरलेले हे वीरशैव महामंत्र महातंत्र आहे हे पूर्वी रेणुकाचार्यांनी अगस्त्य मुनींना सांगितले होते. तेच वीरशैवावर अनुग्रह करण्यासाठी पंडिताग्रणी अशा शिवयोगी शिवाचार्यांनी या ग्रंथात पुन्हा प्रकट केले आहे. शैवतंत्राच्या म्हणजे शैवगमांच्या उत्तर भागात वीरशैवांचा शिवद्वैत सिद्धांत सांगितला आहे. तो श्रेष्ठतम आणि सर्वांच्या शिरोभागी असल्यामुळे त्याचे सिद्धांत शिखामणी असे नाव प्रसिद्ध आहे. म्हणून या सिद्धांताचे प्रतिपादन करणारे या ग्रंथाचे नाव सिद्धांत शिखामणी असेच आहे. ग्रंथकाराने या ग्रंथाचे वीरशैवांनी विशेष अध्ययन करावे असा अनुग्रह व्यक्त केला आहे. सर्व वीरशैव तंत्राचे रहस्य व्यक्त करणारा सर्व अर्थ प्रकट करणारा प्रासादिक पंडितांनी प्रशंसिलेला पाशुपत मताचे सार असलेला असा हा सिद्धांत शिखामणी ग्रंथ असून याच्याकडे वीरशैवांनी विशेष लक्ष देऊन याचे अध्ययन करावे. दुसरा परिच्छेद. दुसऱ्या परिच्छेदात शिवब्रह्माचे निरूपण शक्तिस्तुती सृष्टी प्रकार कथन आदी विषय आलेले आहेत. या पहिल्या ग्रंथकाराने शिवाला वंदन
केले आहे. संत असतरूपी प्रपंचाच्या निर्मितीला कारण असलेल्या प्रमथगण आणि पार्वती यांच्या समवेत राहणाऱ्या सच्चिदानंद रूपी शिवाला माझा नमस्कार असो. सदा शिवतत्वापासून भूमितत्वापर्यंत असणाऱ्या 34 तत्वे जणू मोती आहेत. हे मोती ज्यामध्ये निर्माण झाले अशी शिंपली म्हणजेच परशिवाची शक्ती होय. ही शक्ती शुद्ध विद्या महामाया प्रकृती या नावाने ओळखली जाते. शिवाची अभिन्न असलेल्या या शक्तीला माझा नमस्कार असो. सतचित्तानंद स्वरूप असे परशिव ब्रह्म विश्व निर्मितीच्या आधी लक्षणरहित भेदरहित आकाररहित आणि सर्व उपाधीपासून मुक्त होते. परिच्छेद म्हणजे विभाग. देश वस्तू काल हे परिच्छेद होत. जगातील प्रत्येक वस्तू वा व्यक्ती या परिच्छेदाने बाधित असते, परंतु परशिव ब्रह्म परिच्छेदरहित असते. ते प्राकृतिक प्रपंचाच्या पलीकडे आणि प्रत्यक्षानुमान इत्यादी सर्व प्रमाणांना अगोचर असते. ते शिव ब्रह्म स्वयंप्रकाशित असून जन्ममरणादी दोषापासून मुक्त असते. ते उपमा देण्याच्या पलीकडले असते. ते सर्वज्ञ असून सर्वाच्या हृदयात वास करते. रागद्वेषापासून मुक्त शांत सर्व सामर्थ्यवान आणि गतिशील असून त्यांच्यावर कोणाचाही अधिकार नसतो. त्याला शिवरुद्र महादेव भव आदी नावे आहेत. ते अद्वितीय आहे म्हणजे त्याच्यासारखे दुसरे तत्व अस्तित्वात नाही. ते अमुक तऱ्हेचे आहे असे सांगता येत नाही. ते नित्य असून परब्रह्मरूप आहे. त्या शिवप्रब्रह्मात चराचर विश्व निर्मितीपूर्वी लीन झालेले होते. त्यामुळे सर्व अंतराणी बाह्य इंद्रियांना ते अगोचर होते. अर्थात इंद्रियाच्या अनुभवाला ते येत नव्हते. स्वतःत विलीन झालेल्या जगताला परब्रह्म आपल्या तेजाने प्रकाशित करते असे ते परब्रह्म अद्भुत आहे. त्या शिवब्रह्माने जग निर्मितीच्या इच्छेमुळे किंचित स्फूर्तिमय व उल्लासित रूप धारण केले. त्या शिवब्रह्माचे स्वरूप कसे आहे हे या ठिकाणी सांगितले आहे. जन्ममरणादी सर्व दोषापासून मुक्त उपाधिरहित नाशरहित त्रिकाल अबाधित दिव्य त्रिगुणात्मक प्रकृतीचा संबंध नसलेल्याने नित्य असे त्याचे स्वरूप आहे. त्यालाच नीलकंठ आणि त्रिलोचन असे म्हणतात. त्यांच्या मस्तकावर अर्धचंद्र असून ते शुद्ध आहे. स्फटिकासारखे निर्मल आहे. मोत्यासारखे तेजस्वी आहे. अशा रूपाची ब्रह्मादिदेव उपासना करतात. ते शिवस्वरूप निर्मल्य ज्ञानाचे कारण असून सर्व योगाच्या ज्ञानाचा विषय झालेले आहे. ते कोटी सूर्यासारखे तेजस्वी असून कोटीचंद्रासारखे कांतिमान आहे. सर्वज्ञ तत्व इत्यादी अप्रकृतिक गुणांचा आश्रय असलेले अनंत महिमांचा आधार असलेले अशा परशिवाला स्वतःत विलीन असलेल्या सृष्टीची निर्मिती करण्याची इच्छा झाली. परशिवाची जी विमर्श शक्ती आहे ती सच्चिदानंद स्वरूपिणी आहे. ही विमर्श शक्तीचे विश्वनिर्मितीचे उपादन कारण असून तीच विश्वस्वरूप होते. मोराच्या अंड्यात ज्याप्रमाणे त्या पक्षाचे सर्व अवयव दडलेले असतात त्याप्रमाणे विमर्श शक्तीमध्ये सर्व लपलेले असते. फळे वेगवेगळ्या रूपात निर्माण होतात त्याप्रमाणे विमर्श शक्तीमधूनच हे भिन्न दिसणारे जग निर्माण होते. परंतु मुळात ते शक्ती स्वरूप असते. कासव आपले हातपाय पसरतो आणि आवरून आत घेतो त्याप्रमाणे शक्तीचा विस्तार होतो. तेव्हा जग निर्माण होते आणि जेव्हा तिचा संकोच होतो तेव्हा विश्व त्याच्यात विलीन होते. संपत्नी ज्ञान यश शोभा वैराग्य आणि धर्म अशा सहा ऐश्वर्यांनी संपन्न असलेले सर्वज्ञ सर्व शक्तिमान आणि विश्वनायक अशा शिवाने 14 भुवनांची आणि प्राण्यांची निर्मिती करण्यासाठी समर्थ अशा ब्रह्मदेवाला प्रथम निर्माण केले. सर्वज्ञ शिवाने आपल्या प्रथम पुत्राला म्हणजे ब्रह्मदेवाला अनुग्रहपूर्वक सर्व विद्यांचा उपदेश केला. महादेवाकडून प्राप्त झालेल्या विद्यांच्या आधारे आणि त्याच्या आज्ञेने ब्रह्मदेवाने जगनिर्मितीचा उद्योग सुरू केला. शिवाज्ञेने ब्रह्मदेव ब्रह्मांडाचे निर्माण करण्यास उद्युक्त झाला तरी तो मायेने आवृत्त झाल्यामुळे त्याला सृष्टीनिर्मितीचा उपाय सुचेना जगनिर्मितीची युक्ती प्राप्त करून घेण्याच्या इच्छेने ब्रह्मदेवाने देवाधिदेव शंकराची पुन्हा पुन्हा प्रार्थना केली. हे देवाधिदेवा तुला नमस्कार असो. माझ्यासह त्रैलोक्याची उत्पत्ती करण्यास फक्त तूच समर्थ आहे. जगाच्या निर्मितीचा उपाय मला सांग. शंकरा तू सर्वज्ञ सर्व शक्तिमान सर्वकर्ता आणि शाश्वत असा आहेस म्हणून मला जगनिर्मितीचा उपाय सांग.
अशा प्रकारे ब्रह्मदेवाने प्रार्थना केल्यावर शिवाने जगनिर्मितीचा उपाय त्याला सांगितला. त्यावेळी या बहुरूपी जगाचे निर्माण करण्यास ब्रह्मदेव समर्थ झाला नाही, म्हणून त्याने पुन्हा व्याकुळ अंतकरणाने शंकराची प्रार्थना केली. हे देवादी देवा महादेवा, जगाच्या आदी कारणा सचिनानंद रूपा स्वच्छेने देह धारण करणाऱ्या महेश्वरा, सर्व कारणांचे कारण असणाऱ्या तुला माझा नमस्कार असो. तू सांगितलेला उपाय मला थोडा देखील समजलेला नाही. हे उमापती भगवंता परमेश्वरा, प्रथम तू सृष्टीची निर्मिती कर, नंतर तो उपाय समजल्यावर मी जगाची निर्मिती करेन. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने प्रार्थना केल्यावर भगवान शिवाने आपल्यासारखे प्रसिद्ध सर्व गामी सर्व शक्तींनी युक्त ज्ञानी आणि विश्वसृजन व विश्वसंहार करण्यास समर्थ असलेले वीरनंदी भृंगी प्रशम स्कंद रेणुक दारुक असे असंख्य शिवगण निर्माण केले. शिवाने निर्मिलेले अनेक प्रमत गणापैकी रेणुक आणि दारुक हे दोघे शिवाला अत्यंत प्रिय होते. हे दोघे सर्व विद्यात प्रवीण आणि सर्व कार्यात चतुर होते. आणवमायिक व कार्मिक या त्रिमलापासून ते मुक्त होते. अत्यंत प्रभावी आणि तेजपुंज होते. ते आत्मनंदात तल्लीन असून शिवतत्वाच्या ज्ञानामुळे संसाररूपी रोगापासून दूर होते. शिवद्वैत सिद्धांताची प्रतिष्ठापना करण्यास तत्पर आणि उपनिषेदांचे सार सर्वस्व उलगडून दाखवण्यास निपुण होते. नित्य सिद्ध निर्भय आणि पराक्रमी अशा त्या दोघा महाभागांना पाहून शंकराने समर्थ आणि विश्वसनीय अशा त्या दोघांना आपल्या अंतपुराचे द्वारपाल केले. बालचंद्राला मस्तकी धारण करणाऱ्या शंकराचे रेणुक आणि दारुक हे दोघे गण अत्यंत विश्वासातील होते. अंतपुराच्या दारावर पहारा करून ते शंकराची सेवा करीत असे. आता तिसरा परिच्छेद. तिसऱ्या परिच्छेदात रेणुकाचार्याचे लोकावतरण, श्री शंकर भवानी वर्णन, शिव रेणुक संवाद इत्यादी विषय आले आहेत. प्रारंभी कैलास पर्वताचे वर्णन ग्रंथकार करीत आहेत. एकदा चांदीच्या शिलानियुक्त असा कैलास पर्वत गंधर्व स्त्रियांच्या क्रीडेसाठी केलेल्या मोत्याचा आरसा असावा असा दिसत होता. मंदार, बकुल, आंबा अशा अनेक वृक्षांनी संघन असलेल्या बटमोगरा आदी फुलझाडांच्या फुलातील मकरंद पिऊन पुष्ट झालेल्या भ्रमरांनी भरलेला होता. लाल रंगाच्या सुवासिक फुलामुळे कैलास पर्वताला असमंत सुगंधित झाला होता. वृक्षावर अनेक कोकिळ मधुर गायन करत होते. त्याचा स्वर सर्वत्र भरून राहिला होता. कैलास पर्वतावर किन्नर स्त्रिया मधुर गायन करीत होत्या. त्याच्या मंजूळ शब्दांनी दऱ्या दुमदुमत होत्या. काही गुहात सानंद गणेश्वर इत्यादी शिवयोगी ध्यान लावून बसले होते. त्यामुळे कैलास पर्वत अलंकृत झाला होता. स्वर्णाच्या कमलकलिकांच्या सुगंधित रसाने मानस सरोवर भरलेले होते. तेथील शतावधी उंच शिखरे सोन्याच्या स्तंभासारखी शोभत होती. माणकाच्या रत्नदीपाणी प्रकाशात कैलासाचे अंतपूर उजळले होते. महाद्वाराच्या तोरणस्तंभावर शंख आणि पद्य आरूढ झाले होते. मंडपाचा अंतर्भाग विशाल वस्त्रांनी सजवलेला होता. त्यावर नक्षत्राप्रमाणे मोती जडवलेले होते. त्याच्या भिंती वैढूर्य रत्नांनी भरलेल्या होत्या. उतरत्या छतांची शिखरे पोळ्यांनी सजवलेली होती. पायातील नुपुरांचे ध्वनी करीत प्रमथगण रत्नमंटपात संचार करीत होते. भगवान शिवाला 33 कोटी देव वंदन करीत होते. त्यांच्या मुकुटातील मंदार पुष्पांच्या सुगंधाने सुगंधित झालेले नवरत्न खचित सिंहासनावर परमेश्वर विराजमान झाले होते. उपनिषदरूपी कमलवनात विहार करणाऱ्या राजहंसाप्रमाणे देवाच्या दरबारात महेश्वर शोभत होते. सर्व प्रकारचे मंगल आणि सौभाग्याचे निवासस्थान असलेल्या औदार्य गुणाने युक्त असा परमेश्वर ओंकाररूपी शिंपल्यातील जणू मोतीच होता. तो परमेश्वर कसा होता तर संसार विषाणे ग्लानी आलेल्या जीवांना संजीवन देणाऱ्या औषधासारखा स्वयंप्रकाशित निर्मल आणि शरण आलेल्या भक्त त्यांना मोक्ष देणारा कल्पवृक्षासारखा होता. मकरंदाच्या आस्वादात जसा भ्रमर तल्लीन होतो तसा परमेश्वर आत्मनंदात तल्लीन झाला होता. आपल्या शक्तीरूपी वेलीवर पोचलेल्या सृष्टीरूपी फुलांच्या कळीसारखा शोभत होता. अनंत ब्रह्मांडे म्हणू
जणू पात्र भांडी होते. या पात्राच्या समूहाला एकत्रित करण्यात कुशल असा परमेश्वर सर्व देवतांच्या समुदायात चक्रवर्ती सम्राटासारखा दिसत होता. 10,000 चंद्रबिंबांच्या कांतीसारखी त्यांची देहकांती होती. वंदन करणाऱ्या देवतांच्या मुकुटावर जडवलेल्या रत्नप्रभेने त्यांचे वस्त्र पिंगट दिसत होते. कोमल कमलतंतूसारखी चंद्रकला त्याने मस्तकावर धारण केली होती आणि कल्याण पुष्पाची कळी कर्णालंकारासारखी धारण केल्यामुळे तो मनोहर दिसत होता. मोत्यांच्या माळेत गुंफलेल्या मुंडमाला त्याने घातले गळ्यात घातली होती. त्याची मुखाला जुळत होती. प्रातः समयी प्रफुल्लित दिसत होते आणि ओठाच्या पाकळ्या मनोहर दिसत होत्या. शंकराच्या कानातील मकर कुंडले गालापर्यंत रुळत होती. लसर दिसत होता. नवी पालवी शंकरके त्यांचे 4 हात रत्न बाजूला शोभत होते. पार्वतीच्या जणू सार्थक झाले होते. पवित होते आणि त्याने तलमशी तेजस्वी मोत्यांची माळ त्यांनी घातली होती. त्यामुळे जणू त्यांना आलिंगन दिले. चंद्रकांतीच्या चौरंगावर रत्न नुपुर ठेवून व दुसरा दुमडून उपादन कारण असलेली पार्वती होती. मंगलकारक आणि प्रिय अशी तिची शक्तीयुक्त अशी पार्वती भाव संबंधाने शोभत होती. अग्निप्रमाणे दाह करणाऱ्या पार्वती पुष्पाच्या सुवासाने तिचे मुख कमल पूर्ण चंद्रथ धारण केल्यामुळे तिचे मंदहात नीलरत्नाची कर्णभूषणे धारण केली होती. पडल्यामुळे त्यांना नीलकमलासारख्या तिच्या वक्र फुलासारखे लाल चुटूक दिसत होते. ध्वनी माधुर्याने मदनाचे दोन्ही हात नीलकमलाच्या माळेला लाजविणारे होते. पार्वतीचे शरीर चिर यौवनाच्या लावण्याने आणि उन्नत व पुष्ट स्तंभभाराने शोभत होते. तिची कंबर कमलवेलीच्या देठासारखी नाजूक होती. तिचे नितंब जणू श्रंगाररूपी नदीतील वाळूच्या उंचवट्याप्रमाणे शोभत होते. कुसुंबी रंगाचे कोमल वस्त्र तिने परिधान केले होते. श्रंगार वनातील केळीच्या स्तंभासारखी तिच्या मांड्या होत्या. तिची पावले आंब्याच्या कोवळ्या पानासारखी तांबूस आणि कोमल होती आणि नित्य मंगलकारक अशा अलंकाराने तिचे शरीर अलंकृत होते. गळ्यात मोतीमाळ, पायात पंजन, दंडात बाजूबंद असे अलंकार होते. धारण केल्यामुळे ती विलक्षण सुंदर दिसत होती. डोळ्यांना आनंद देणारे अशी तिची देहलता होती. सर्व सौभाग्याची आणि विद्याची ती कुलस्वामिनी होती. सर्व लोक जिचे कुटुंब आहे अशा उमेसह आसनस्थ असलेले झालेले सौंदर्य स्वरूप परमेश्वराची सर्व देव परिवार सेवा करीत होता. महालक्ष्मी श्वेतकमलासारखी निर्मल आणि पूर्वचंद्रासारखे शुभ्र क्षत्र परमेश्वराच्या डोक्यावर धरले होते. उमामहेश्वराच्या समोर सरस्वती नवरत्नाच्या कंकणाने युक्त अशा हाताने विनेचा तारा छेडून संगीताचे अमृत विद्येने सेवा करीत होती. उपनिषेदरूपी स्त्री हातातील कंकणाचा किनकिन ध्वनी करीत ओंकाररूपी पंख्याने शंकराला वारा घालीत होत्या. कंकणाचा रुणझुण आवाज करीत देवकन्या शंकर पार्वतीवर चौऱ्या ढाळत होत्या. चौऱ्यांच्या मध्ये दिसणारे शंकराचे मुख सरोवरातील राजहंसाच्या भ्रमणामुळे मधूनच दिसणाऱ्या कमलाप्रमाणे दिसत होते. शिक्षाकल्प व्याकरण निरुत्त छंद आणि ज्योतिष या 6 अंगांनी युक्त असे वेद परमात्म्याला आपल्या मस्तकावर शिरोरत्नाप्रमाणे धारण करून त्यांची भक्तियुक्त स्तुती करीत होते. वेदाप्रमाणेच सर्व आयुधे त्यांच्यासारखी आभूषणे धारण करणाऱ्या वेदा गरूपी स्त्रिया परमेश्वराची सेवा करीत होते. शंकराचे अधिकार प्राप्त अनंत सूक्ष्म शिवोत्तम एकनेत्र एकरुद्र त्रिमूर्ती श्रीखंड आणि शिखंडी असे 8 विद्येश्वर त्यांच्या भोवती उभे राहून त्यांची सेवा करीत होते. तसेच नंदी महाकालचंड भृंगीरिटी घंटा कर्ण पुष्पदंत कपाली वीरभद्र आदी प्रमुख महाभाग पराक्रमी असे प्रमथगण शंकराची सेवा करीत होते आणि मादी 8 सिद्धी त्या प्रमथाच्या सिद्धीपुढे तुच्छ होत्या आणि ब्रह्मादी देव देखील त्यांच्या आज्ञेचे उल्लंघन करण्यास भीत होते. त्या प्रमथांना मोक्षरूपी लक्ष्मीने आलिंगन दिल्यामुळे ते अंतरात अत्यंत संतुष्ट होते. विश्वनिर्मितीचा आणि विश्वसंवार ही कार्य त्यांना सहज साध्य होती. सर्व वस्तूंना प्रकाशित करणारी ज्ञानशक्ती त्यांना लाभली होती. ज्ञानशक्तीपुढे विष्णू भ्रमादिकांत
ची संपत्ती ही त्यांना एका आनंद कणासारखी लहान भासत होती. आपल्याला प्रमंथांची योग्यता लाभावी अशी इच्छा योग साधनेत निमग्न असलेले शिवयोगी करीत असतात. त्या प्रमंथांचे संकल्प म्हणजे सर्व सिद्धी देणारे कल्पवृक्ष होत. ज्यांना कर्मकाल यांच्यापासून उत्पन्न होणाऱ्या कृपणतेची चिंता नव्हती आणि ज्याच्या पराक्रमामुळे मृत्यूला देखील आपल्या मृत्यूची भीती वाटावी असे परमेश्वराशी एकरूप झालेले प्रमथगण शिवाची सेवा करीत होते. ब्रह्मा विष्णू इंद्र इत्यादी 33 कोटी देव शस्त्रांनी अलंकृत होऊन विश्वाचा सूत्रधार असलेल्या शंकराभोवती उभे राहून त्यांची सेवा करीत होते. 12 सूर्य 8 वसू 11 रुद्र कुबेरादी यक्ष गंधर्व किन्नर राक्षस दानव दैत्य सिद्ध विद्याधर नाग हे सर्व आपल्या संपूर्ण सेनेसह महादेवाला भजत होते. वशिष्ठ वामदेव पुलस्त अगस्त्य शौनक दधीची गौतम सानद शुक नारद उपमन्यू भृगु व्यास पराशर मरीची इत्यादी महर्षी नीलकंठ अशा परमेश्वराशी सेवा करीत होते. भोवताली उभ्या असलेल्या परिवाराच्या निर्मल शरीरात शंकराची प्रतिबिंब उमटलेली होती म्हणून तो जणू आपण सर्वांच्या अंतर्यामी राहतो असे दाखवित होता. एखाद्या वेळी शंकर सर्व देवांना कामे सांगत होते तर कधी गंधर्वाच्या सुस्वर गायनांचा आस्वाद घेत होते. कधी ब्रह्मदेव विष्णू आदी देवाबरोबर सुखसंवाद करीत होते तर कधी देवगणांचे नृत्य पाहत व्यासदिकांचे उत्तम वेदोच्चारांचा गौरव करीत तर कधी देवी पार्वतीच्या बिंबफलासारखे ओठ असलेल्या मुखावर नजर ठेवत कधी भृंगीच्या हास्य नृत्याकडे बघत तर कधी सर्व तंत्रांचा प्रमुख असलेल्या हातात दंड धारण केलेल्या आणि सर्वदा जवळ असलेल्या नंदीकडून काही जणांना जवळ बोलवत काही जणांना केवळ नेत्रसंकेत करून दूर पाठवत काही लोकांना आपल्या प्रिय भाषणाने संतुष्ट करत तर काही लोकांना शिक्षा करत. त्रैलोक्याधिपती शंकराची आज्ञा सर्व भुवनांचे अधिपती शिरसामान्य मानून पालन करीत होते. निरंकुश शासनाप्रहित शक्ती असलेले सुंदर अशा शंकराचे शरीर चिरतारुण्याने अलंकृत होते. आत्मशक्तिरूप अमृतरसाच्या स्वादामुळे त्यांचे मन सदैव आनंदित होते. स्वाभाविक अशा महाऐश्वर्याचे तो विश्वम स्थान होता. कलंकरहित महाशक्तीने निर्माण केलेले अनेक शरीराचा धारक होता. असंख्य दुर्जनांच्या बाहुबलाची रग जिरवण्यास समर्थ होता. शरण आलेल्या भक्ताचे दुःख दूर करणारा जणू चिंतामणीच होता. त्या शिवसभेत सर्व शिवगणात प्रमुख असलेला रेणुकगण बसलेला होता. रेणुकगणाला तांबूल प्रसाद देण्यासाठी शंकराने जवळ बोलवले. त्या आनंदाच्या भरात मार्गात बसलेल्या दारुगणाला ओलांडून रेणुक शंकराजवळ गेला. आपल्या भक्ताचा मोठेपणा दाखवणारे शंकर रेणुकाचे वागणे पाहून त्याला म्हणाले, हे उतावीळा रेणुका, माझ्या परमभक्त अशा दारुकाला ओलांडून तू का आलास? माझ्या भक्ताचा कोणी असा अपमान केला तर त्याच्या आयुष्याचा संपत्तीचा कुलाचा आणि कीर्तीचा नाश होतो. मार्कंडे या माझ्या भक्तांचा यमाने एकदा अवमान केला होता. त्यावेळी मी त्याला लात मारल्याने यम नामशेष झाला होता. माझे परमभक्त भृगू आणि शंकुकर्ण यांना विष्णूने पूर्वी छेडले होते तेव्हा त्याच केस नाहीसे होऊन त्याला 10 वेळा निरनिळ्या योनीत जन्म घ्यावा लागला. दधीची या माझ्या भक्ताबरोबर विष्णूने युद्ध केल्यामुळे त्याचे चक्र मोडून त्याचा पराभव झाला. दक्षाने अश्वमेध यज्ञ करताना माझ्या भक्तांचा आणि गणांचा अपमान केला होता. त्यामुळे वीरभद्राने दक्षाचे मुंडके छाटून त्याला एडक्याचे शिर लावले होते. श्वेत नामक माझ्या पराक्रमी भक्ताकडे यमाने दुर्लक्ष केले त्यामुळे मी यमाला जाळून टाकले होते. अशाच प्रकारे ज्यांनी ज्यांनी माझ्या भक्ताला ओढांडून त्यांचा अपमान केला होता त्यापैकी काही लोक पराभूत झाले आणि काही मारले गेले. म्हणून भक्ताचा कोणीही अपमान करू नये. रेणुका, माझ्या भक्ताला अविचाराने ओलांडून जाण्याचा तू अपराध केला आहेस म्हणून तू भूतलावर जन्म घेतला पाहिजेस. अशा प्रकारे परमेश्वराने भक्ताचे महात्म्य सांगितले. त्यावेळी रेणुकाने परमेश्वराला प्रणाम करून त्याची प्रार्थना केली. तो म्हणाला, मनुष्य योनीत खूप दुःखे भोगावी लागतात. जात आयुष्य उपभोग यांच्यात विषमता उत्पन्न करणारी अनेक कर्मे तेथे घडतात. मनुष्य योनीत अनेक देवांची सेवा करावी लागते. ती योनी म्हणजे दैन्याची जन्मभूमी होय. आध्यात्मिक
भौतिक आदिभौतिक व आदिदैविक दुःखे तेथे भोगावी लागतात. वर्ण आणि आश्रम यांच्या नियंत्रणात राहावे लागते. हे देवा, तुमच्या चरणकमलांची सेवा सोडून अशा मनुष्य योनीत मी कसा राहू? म्हणून हे करुणासागरा, भूलोकी मला जन्म घ्यावा लागणार नाही अशी कृपा करा. रेणुकानी अशी प्रार्थना केल्यावर महादेव म्हणाले, हे रेणुका, तू भ्यायचे कारण नाही. माझ्या भक्तांना या जगात भीती कसली? श्री शल्य पर्वताच्या उत्तर दिशेला तेलंग देशात कोलुपाकी नावाचे एक मोठे गाव आहे. त्या क्षेत्रात मी सोमेश्वर लिंग रूपाने वास करतो. त्या लिंगापासून तू दिव्य जन्म घेशील. सोमेश्वर लिंगातून अवतरलेल्या भक्तपालक अशा तुला पाहून सर्व लोक आश्चर्यचकित होतील आणि तुझी सेवा करतील. जगातील सर्व लोकांचे कल्याण करण्यासाठी वेदोपनिषदांना संमंत करणारा असणारा वीरशैव सिद्धांत तू स्थापन करशील. माझा आणि माझ्या भक्ताचा प्रताप अतुलनीय आहे. तो वेदमार्गाला अनुसरून भूलोकात तू प्रकाशित करशील. इतके बोलून शंकर आपल्या सिंहासनावरून उठले. ब्रह्मादी देवांना नेत्र संकेत करून त्यांनी जाण्यास सांगितले आणि आपल्या गणासह आणि पार्वतीसह ते अंतपुरात निघून गेले. शंकराज्ञाप्रमाणे रेणुकगणाने कोल्लनुपाक गावातील सोमेश्वर लिंगापासून अवतार धारण केला. चौथा परिषद. यापुढील चौथ्या परिषदात रेणुकाचे अवतार धारण, अगस्त्य आश्रमाचे वर्णन, अगस्त्य रेणुक संवाद इत्यादी विषय आले आहेत. शिवाज्ञेने रेणुक गणेश्वर तेलंग देशातील कोलीपाक नगरातील सोमेश्वर लिंगातून अवतीर्ण झाले. ते अत्यंत तेजस्वी होती. त्यांना पाहून सर्व लोक आश्चर्यचकित झाले. त्यांचे सर्वांग भस्म विलोपित होते. त्यांच्या शरीरावर रुद्राक्षाची आभूषणे होती. डोक्यावर जटा होते आणि कपाळावर सुरेख त्रिपुंड होते. त्यांच्या कमरेला वस्त्राप्रमाणे कंथा बांधलेल्या होत्या. हातात योगदंड आणि कमंडलू होता. शिवद्वैत ज्ञानाच्या परमानंदाने ते आनंदित झाले होते. संसार वासनाच्या पिंजऱ्यापासून ते मुक्त होते. शिवागमरूपी अमृत समुद्राला भरती आणणारे ते जणू चंद्रच होते. त्यांनी आपल्या चित्तात शिवाचे पदकमळ धारण केले होते. यमनियम आसन, प्राणायाम, प्रत्याहार धारणा, ध्यान आणि समाधी अशा अष्टांग योगात ते प्रवीण होते. सर्व सिद्ध कुलातच ते श्रेष्ठ होते. वीरशैव सिद्धांताच्या प्रतिष्ठापनेसाठी ते कटिबद्ध होते. केवळ दृष्टी क्षेपाने प्राणी मात्राची पापे ते नष्ट करीत होते. अशा रेणुकाला पाहून तेलंग देशातील लोक आश्चर्यचकित झाले. लोकांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. आपण कोण आहात असा प्रश्न केला. शिवद्वैतानंदात निमग्न असलेले रेणुकांनी त्या लोकांना असे उत्तर दिले, हे लोक हो, काही विशिष्ट कार्यासाठी मी लिंगापासून प्रकट झालो. सर्व सिद्ध समूहात मी रेणुक नावाचा एक श्रेष्ठ सिद्ध आहे. मी स्वच्छंद शिवसिद्धांताचा संरक्षक असून चार्वाक जैन बौद्ध आदी नास्तिक आगमांचे खंडन करणार आहे. एवढे बोलून ते एकाएकी उठून आकाशमार्गाने मलय पर्वताकडे निघून गेले. नव्या चंदनाच्या सुगंधित वायूने मलय पर्वत दरळून गेला होता. नागस्त्रियाच्या मंजूळ गाणरसाने तो व्याप्त होता. हत्तीच्या पिल्लांनी आपल्या सोंडेनी वेलदोड्यांच्या वेली उपटून टाकल्या होत्या. त्याचा सुवास सर्वत्र भरून राहिला होता. रानडुकरांनी सुळ्यांनी उकरलेल्या वाळ्यांचा घमघमाट पर्वतावरील गुहामध्ये भरून गेला होता. मलय पर्वतातील व्याध दंपती चंदनपानाच्या शेवर निद्रिस्त होत्या. माधवी, मोगरा, जाई यांच्या फुलांनी, मंजिऱ्यांनी आणि परागांनी सर्व परिसर रंगलेला होता. सर्व ऋतूत भरणाऱ्या पुष्पवृक्षांनी भरलेल्या मलय पर्वतावरील अगस्त्य ऋषींचे दिव्य आश्रम रेणुक गणेश्वरांनी पाहिले. आश्रमातील परिजात चंदन आदी वृक्ष अतिशय उंच होते. इतके की आकाशातील नक्षत्र त्यांच्या शेंड्यावरील पांढऱ्या कळाप्रमाणे भासत होती. ऋषिकन्या आश्रमातील झाडांना कलशांनी पाणी घालत होती. झाडांच्या आळ्यातील पाणी पिऊन हरणींचा समूह तृप्त होत होता. पर्वतावरील सरोवराचे पाणी स्वर्णकमलातून पाझरणाऱ्या मकरंदाने सुवासित झाले होते. राजहंसाच्या मधुर ध्वनीने आणि पाण्यावरील तरंगाने तो परिसर मनोहर दिसत होता. नीलकमलाच्या निळ्या प्रभेने दाही दिशा
अंधारल्या होत्या. अगस्त्य ऋषींच्या पत्नी लोपामुद्रेच्या चरणचिन्हांची सरोवरांचे काठ कृथार्थ झाले होते. मोत्यांचा हार हिम कापूर आणि शिवाच्या मंदस्मिताप्रमाणे सरोवराचे पाणी निर्मल आणि शुभ्र दिसत होते. त्या पाण्यात तपस्वी लोक नित्य स्नान करीत होते. रत्नाच्या पायऱ्याने युक्त अशा सरोवराने अगस्त्य ऋषींचा आश्रम वेढलेला होता. आश्रमातील प्राण्यामध्ये वैरभाव नसल्यामुळे तो परिसर ब्रह्मलोकासारखा भासत होता. होम हवनात जळणाऱ्या तुपाचा वास घेऊन येणारा धूर सर्वत्र भरला होता. तेथील पोपट वेदशास्त्रांची चर्चा करीत होते. आश्रमातील चंदन वृक्षाखाली अगस्त्य ऋषी बसले होते. वृक्षाच्या कोळ्याने दाट पाण्याच्या छायेमुळे त्यांना ऊन लागत नव्हते. विजयसारखा तेजस्वी पिंगट जटा असलेल्या कपाळावर भस्माचे त्रिपुंड धारण केलेल्या गळ्यात रुद्राक्षमाळ घातलेले नूतन वल्कले परिधान केलेले नाना नियमांचे पालन करणारे असे मोठमोठे ऋषी अगस्त्य ऋषींना वेढून बसले होते. त्यामुळे अगस्त्य ऋषी प्रमदगणाने वेढलेल्या शंकरासारखे दिसत होते. तपश्चर्यारूपी वृक्षांची तांबूस पालवी त्यांनी धारण केली होती. त्यांच्या जटा विजयसारख्या लखलखीत होत्या. ते उफळणाऱ्या अग्निप्रमाणे भासत होते. कपाळावर शुद्ध भस्माचे त्रिपुंड धारण केल्यामुळे गंगेच्या तीन धारा कोसळणाऱ्या हिमालय पर्वतासारखे दिसत होते. कोवळ्या उन्हासारखे नवे वल्कल नेसलेले अगस्त्य ऋषींचे सर्वांग भस्मविलोपित असल्यामुळे त्यांच्या रूपाने भूलोकावर जणू चंद्र अवतरला होता. सर्व विद्यांचे विधान निधान असलेले अगस्त्य ऋषी वडवामणींच्या ज्वालांनी व्यापलेल्या समुद्रासारखे दिसत होते. ते अष्टसिद्धींचे उगमस्थान होते. त्यांच्या ठिकाणी अहंकार उरलेला नव्हता. ते संसाराला कसपटा समान लेखत होते आणि त्याच्या ठिकाणी शिवाविषयी दृढ निष्ठा होती. मोहरूपी अंधाराला सूर्यासारखे असणारे आणि मूळ ज्ञानाचे कल्पवृक्षाशा अगस्त्य ऋषींना महायोगी रेणुकाचार्यांनी पाहिले. आपल्या आश्रमात आलेले महासिद्ध म्हणजे रेणुकाचार्य गणेश्वर आहेत हे अगस्त्य मुनींनी ज्ञानचक्षुणी ओळखले. रेणुकाचार्यांना पाहताच ते आदराने उभे राहिले. त्यांना नमस्कार करून आसनावर बसवले आणि लोपमुद्रेने आणवलेले पवित्र जलाने त्यांचे पाद प्रक्षालन केले. त्यांची शास्त्रोक्त पूजा केली आणि त्यांची आज्ञा घेऊन अत्यंत विनयाने अगस्त्य ऋषी दुसऱ्या आसनावर बसले. रेणुकाचार्य म्हणाले, हे अगस्त्य महर्षी, तू कुशल आहेस ना? तुझी नित्य नियमक्रिया व्यवस्थित पार पडते ना? हे अगस्त्या, तुझ्यावर विघ्ने कशी येतील बरे? मेरू पर्वतापेक्षा उंच होऊ पाहणाऱ्या विंध्य पर्वताला तू अडवलेस. तुझ्या वाटेला गेलेला नहुष राजा तुझ्या अल्पशा रागाने लगेच सर्प झाला. एका आचमनातच सप्त समुद्राचे तू प्राशन केलेस. तुझ्या पोटात शिरलेल्या वातापी राक्षस जठराग्नीत भस्म होऊन गेला. अशी लोकविलक्षण चमत्कारिक लीला करणारा तुझ्यासारखा दुसरा कोणी या जगात नाही. शिवदत्त ज्ञान प्रकाशित करण्यात तत्पर आणि स्वभावता सर्वसंग परित्यागी असा एकमेव तूच आहेस. अशी तुझी प्रशंसा सर्व लोक करतात. हे अगस्त्या, पार्वतीचा पुत्र कार्तिकेने तुला एक शास्त्र उपदेशिले आहे. शिवाने सांगितलेल्या शिवधर्मोत्तर नावाचे शास्त्र त्याने तुला उपदेशिले होते. महागोर अशा संसाराचे भय दूर करणारी शिवभक्ती तुझ्यामुळे या जगात प्रसिद्धीला आली. अशा प्रकारचे रेणुकसिद्धीचे बोलणे ऐकून ऋषीश्रेष्ठ अगस्त्य भक्तियुक्त गंभीरवाणीने त्यांना म्हणाले, हे आचार्यवर, आज माझ्या सौभाग्यामुळे मीच एकटा सर्व ऋषीमध्ये धन्य झालो आहे. आपले आगमन हीच मोठी संपत्ती आहे. ती माझ्याशिवाय कोणाला बरे प्राप्त होईल? माझे शिवज्ञान आणि माझी तपस्या आज स्थिर झाली. आपल्या दर्शनाने माझे मुनी श्रेष्ठ स्थिर आहेत. आपल्या कृपाकटाक्ष म्हणजे संसाररूपी सर्पाच्या दर्शाने मूर्छित झालेल्या जीवांना औषधच होय. आपल्या पादोदकाचे एक थेंब प्राशन केले तर संसाराच्या ताप पत्र रूपी महाअग्नीचा दाह शांत होतो. आपण शिवाप्रिय असे गणनाथ रेणुकाचार्य आहात आणि माझ्यावर अनुग्रह करण्यासाठी आपण पृथ्वीवर अवतरला आहात याची मला जाणीव आहे. जन्म मरण चुकलेले आणि सर्वसिद्धीचे प्राप्ती झालेले आपल्यासारखे योगीश्वर लोकाग्रह अनुग्रह करण्यासाठीच पृथ्वीवर संचार करतात. श्रुती संमंत अशा सिद्धांत मी आपल्या मुखातून ऐकू इच्छितो. हे सर्वज्ञा, सर्व पुरुषार्थ साधणारा, तत्काल सिद्धी देणारा, सर्व योगी श्रेष्ठांना मनापासून आवडणारा, दुराचारी नास्तिक मतां
ज्या लोकांचा ज्याला स्पर्श झाला नाही आणि ज्याचा वैदिकांनी स्वीकार केला आहे अशा शिवजी वाक्य सांगणाऱ्या वीरशैव सिद्धांताचा आपण मला उपदेश केला. अनेक आगमाचे अध्ययन करून माझ्या मनात अनेक शंका उत्पन्न झाल्या आहेत. म्हणून वेदसंमत नास्तिक मताचे खंडन करणारा कल्याणकारक अशा शिवसिद्धांत शास्त्राचा उपदेश करून मला कर्तव्य करावे. अगस्त्य ऋषींनी रेणुकाचार्यांना अशी प्रार्थना केली. पाचवा परिच्छेद. पाचव्या परिषदात रेणुकाचार्य अगस्त्य ऋषींना तत्व उपदेश करतात. त्या परिच्छेदातील सिद्धांत शिखामणीच्या मुख्य विषयाला म्हणजे षटस्थलाला प्रारंभ होतो. शक्तीसहित शिवाचे ध्यान करून स्थिर चित्त होऊन श्री रेणुकाचार्याने अगस्त्यांच्या प्रश्नाला उत्तर दिले. ते म्हणाले, सर्व निगमागमात पारंगत असलेले मुनिश्रेष्ठ अगस्त्या, शिवज्ञान प्रकाशित करणारे असे सिद्धांत शास्त्र मी तुला सांगणार आहे, ते तू आदराने ऐक. हे अगस्त्या, अनेक ऋषींनी रुचिभेदानुसार सांगितलेले भिन्न भिन्न सर्व प्रतिपादन करणारे आणि भिन्न आचाराने युक्त अनेक सिद्धांत प्रसिद्ध आहेत. सांख्यशास्त्र, योगशास्त्र, पांचरात्र, पाशुपातशास्त्र आणि पूर्वमीमांसा शास्त्र हे सर्व वेदांनी प्रमाणित केलेले असल्यामुळे त्यांचे युक्तिवादाचे खंडन केले जाऊ नये. सांख्यादी सहाही शास्त्रांना वेद आधारभूत आहेत. वेद हे मुख्य प्रमाण आणि शास्त्र ही उपप्रमाण होय. पांचरात्र, सांख्ययोग ही शास्त्रे वेदांच्या एखाद्याच भागाला मानतात, पण शैव सिद्धांत मात्र संपूर्ण वेदाला मानणारे मत आहे. त्यामुळे वेदाला अंशतः मानणाऱ्या शास्त्रापेक्षा सर्व वेदांना अनुसरणारा शैव सिद्धांत हा सर्व शास्त्रामध्ये अग्रगण्य मानला जातो. हे शास्त्र शिवाने उपदिशिलेले असून ते शैवतंत्र सिद्धांत या नावाने ओळखले जाते. हे शास्त्र सर्व वेदांचे अर्थ प्रतिपादन करतो, म्हणून हे ते वेदा इतकेच प्रमाणभूत आहे. सर्वज्ञ परशिवाने सांगितलेले अनेक आगमाचे शैव, पाशुपत, सोमानीला कुल असे चार भेद आहेत. शैवगमांचे वाम, दक्षिण मिश्र आणि सिद्धांत असे चार भेद मानले जातात. वाम शैवतंत्र शक्तीची उपासना करते, दक्षिण शैवतंत्र भैरवाची, मिश्र शैवतंत्र सप्तमात्रकांची आणि सिद्धांत शैवतंत्र शिवाची उपासना करते. सिद्धांत शैवतंत्र हे वेदानुसारी असून अन्य तीन तंत्रे वेदानुसारी नाहीत. सिद्धांत शास्त्र वेदोत्तर धर्माचे प्रतिपादक असून वेदविरोधी सिद्धांतांना विरोध करते. म्हणून हे शास्त्र वेदसमवेत आहे. वेद आणि सिद्धांत या शास्त्राचा एकाच विषयाचे प्रतिपादन असल्यामुळे त्याच्या एकच तत्व आहे. म्हणून वेदांत विद्वान वेदांत इतकेच सिद्धांत आगमनांना प्रमाण मानतात. शिवाने उपदेशिलेल्या कामिगमापासून ते वातुलगमापर्यंत अशा 28 शिवगमांना सिद्धांत नामक महातंत्र असे नाव आहे. या महातंत्रांचा अंतर्भागात श्रेष्ठ अशा वीरशैव मताचे प्रतिपादन केलेले आहे. शिवस्वरूपी विद्येत जे विशेष तत्वाने रमतात रस घेतात अशा महाभागांना वीरशैव असे म्हणतात. शिव आणि जीव यांच्या ऐक्याचा बोध करून देणारी विद्या असा वी या शब्दाचा अर्थ असून र याचा अर्थ रमणारे असे आहे. या विद्येत जे रममान होतात ते वीरशैव होत. शिव जीव जीव ऐक्यबोधक विद्येत जे रममान होतात आणि संसाररूपी मायेला श्वानासारखे तुच्छ समजतात, तिचा त्याग करतात, त्यांना वीरमाहेश्वर असे संबोधले जाते. विद्या म्हणजे उपनिषदाच्या अध्ययनामुळे प्राप्त होणारे शिवजीवांचे ऐक्याचे ज्ञान. या विद्येत जे रमतात ते वीर होत. वीरशैव आणि वीरमाहेश्वर या दोघांच्या क्रियेत थोडा भेद आहे. वीरशैव आंतरक्रियेवर भर देतात तर वीरमाहेश्वर बाह्यक्रियेवर भर देतात, परंतु त्यांचे लिंगार्चन एकच असते. उपासकांची नावे भिन्न असली तरी त्यांचे उपासनेचे लक्ष एकच आहे. शिव आणि महेश्वर यांच्यात जसा भेद नाही तसा वीरशैव आणि वीरमाहेश्वर यांच्यात भेद नाही. वीरशैव हे ज्ञानयज्ञ करणारे तर वीरमहेश्वर हे कर्मयज्ञ करणारे आहेत. म्हणून वीरशैवानी अंतरंगात आणि वीरमहेश्वरांनी बहिरंगात पूजा करावी असे सांगितले आहे. स्थलाचरणात आणि लिंगार्चन यांच्या अनुरोधाने वीरशैवांचे सहा भेद होतात. वीरशैव शास्त्र अन्य शास्त्रापेक्षा वैशिष्ट्यपूर्ण आहे. धर्माचरण, अधिकार इत्यादी भेदामुळे वीरशैव मतात प्रमुख सहा स्थले मानली जातात. त्यांना षटस्थल म्हणतात. ही षटस्थले पुढील प्रमाणे आहेत. पहिले स्थल म्हणजे भक्तस्थल, दुसरे माहेश्वरस्थल, तिसरे प्रसादी स्थल, चौथे प्राणलिंग स्थल, पाचवे शरणस्थल आणि सहावे ऐक्यस्थल. या सहा स्थलापैकी मी तुला भक्तस्थलाची उपस्थले याच्याविषयी उपदेश करणार आहे असे जगद्गुरु रेणुकाचार्यांनी अगस्त्य महर्षींना म्हणाले. या ठिकाणी श्री सिद्धांत शिखामणीची ग्रंथाची पूर्वपीठिका पूर्ण झाली आहे. यापुढे प्रत्यक्ष विषयाला षटस्थलाच्या विवेचनाला आरंभ होणार आहे. त्याविषयी पुढील भागात विचार करणार आहोत. ओम शांती शांती.